गणेश ठाकूर माझ्या स्नॅपर ट्रॅप यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण फिशिंगसाठी निघालो आहोत, तर बघूया आज आपल्याला काय कॅच होतंय ते. तर आपण स्पॉटवरती पोचलेलो आहोत आणि इथे आपण मेजर क्राफ्टचा इंद्रा हा रॉड यूज करत आहोत. आणि हा जो रील बघता तुम्ही, हा रील डायवा बीची 6500 आपण इथे यूज करत आहोत. तर मित्रांनो, आपण आता फिशिंगला सुरुवात केलेली आहे. कालसुद्धा आपण याच स्पॉटला फिशिंग करत होतो आणि या स्पॉटला आपल्याला 5 मोठ्या साईजच्या स्नॅपर हुकअप झाल्या होत्या. तर पाहूयात आज आपल्याला कोणते मासे कॅच होतात ते. भरतीला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. आऊदान छोटा असल्यामुळे भरतीचं पाणी जास्त भरत नाही. फिशिंग करत असताना इथं मित्रांनो खूप दगड असल्यामुळे आणि त्या दगडांमध्ये काही झाले दोरांचे तुकडे जे अडकलेले असतात त्याच्यामध्ये एक आपला लूज गेल्यानंतर फसतो सुद्धा. तर ते आपले दोन लूर्स आपले तिथे एक अडकले. फायनली आपण हा स्पॉट चेंज केला. आपण आता ब्रिजच्या या बाजूला आलो आहोत. त्या बाजूला आपण जेव्हा कास्ट करत होतो त्यावेळी आपल्याला 2 वेळा मासेने स्ट्राईक दिली होती, पण मासा हुकअप झाला नाही. 3-4 तास आपण तिकडे वेल घालवल्यानंतर आपल्याला काहीच हाताला लागलं नाही. मग आपण साईड चेंज करून ब्रिजच्या या बाजूला आलो आहोत. पाहूया आता या बाजूला तरी आपल्याला काय कॅच होतंय काय. फिशिंग करताना कधी कधी आपला पूर्ण दिवससुद्धा जातो तरी मासा हुकअप नाही होत. कधी कधी आपण गेल्यानंतर पहिल्याच कास्टलासुद्धा स्ट्राईक देतो, पण इथं आपली जशी बगळ्याची भूमिका असते तशी असायला हवी. कारण आपण दिवसभर कास्टिंग करून दमलेलो असलो मासा लागल्यानंतर आपली ती थकान दूर होऊन जाते. काहीच मिळालं नाही आपल्याला तर मग आपल्याला खूप दमल्यासारखं वाटतं. माझीसुद्धा परिस्थिती तशीच झालेली आहे. 2-3 तास त्या बाजूला कास्टिंग केल्यानंतर आपण आता ब्रिजच्या या बाजूला आलो आहोत.
आणि इथेसुद्धा 2-3 तास कास्टिंग केल्यानंतर एक बाईट झाला होता, पण तो मिस झाला. मग पुन्हा आपण कास्टिंग केली आणि आपल्याला मासा हुकअप झालेला आहे. तर आपल्याला एक चांगल्या साईजचा मासा इथं हुकअप झालेला दिसतो, कारण मासा दगडामध्ये फसला आहे आणि खूप ताकद लावत आहे तो, पण आपण सोडणार नाही त्याला. काय आहे पाहूया आपण. हां, आणि हा चांगल्या साईजचा ग्रुपर आहे. फायनली आपल्याला पहा मित्रांनो, आपल्याला ग्रुपर एक कॅच झालेला आहे. ग्रुपर ग्रुपरची साईज पहा. आता दिवसभराची थकान दूर झालेली आहे आणि खूप मजा वाटली. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. थँक्यू.